नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशमध्ये मनापासून स्वागत करत आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा। गणपती बाप्पांचा अतिशय प्रिय नैवेद्य म्हणजे मोदक। गणपती बाप्पांचे घरात आगमन झाल्यानंतर आपण मोदक तर नक्कीच बनवतो। त्यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे झटपट बनणारे पण तितके स्वादिष्ट असे चार प्रकारचे, चार वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। आता आपण मिल्क पावडर पासून गुलकंद मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी नॉनस्टिकच्या पॅनमध्ये एक टेबलस्पून तूप टाकून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये 1/4 कप दूध घालून घेणार आहोत। आता रोज फ्लेवर मोदक असल्यामुळे आपण यामध्ये 1/4 कप रोज शरबत घालून घेणार आहोत किंवा रोज सिरप सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। व्यवस्थितपणे सगळं दूध आणि रोज सिरप आपण मिक्स करून घ्यायचे आहे। रंग देखील खूप सुरेख होतो मोदकांना आणि फ्लेवर देखील रोजचा एकदम मस्त येतो। आज मी इथे मॅप्रो कंपनीचे रोज शरबत वापरलेले आहे, याऐवजी आपल्याकडे जर रोज सिरप असेल ते देखील आपण या ठिकाणी वापरू शकता। नेक्स्ट स्टेप म्हणजे यामध्ये आता आपल्याला 1.5 कप मिल्क पावडर वापरून घ्यायची आहे। आपण जर वाट्याचे प्रमाण घेत असाल तर 30 वाटे आपल्याला सगळे सामान भोजण्यासाठी ठेवायची आहे, म्हणजेच वाट्याचे प्रमाण आपल्याला सारखे ठेवायचे आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। मिल्क पावडरचा वापर करून आपण इतर फ्लेवरचे देखील मोदक करू शकता, जसे की इलायची फ्लेवर आहे, केशर फ्लेवर आहे। या ठिकाणी जर आपण इतर फ्लेवरचे मोदक करत असाल तर आपल्याला दुधाचे प्रमाण 1/2 कप घ्यायचे आहे। आपण आज रोज फ्लेवरचे मोदक करत आहोत आणि रोज सिरपचा वापर केला आहे, त्यामुळे आपण दुधाचे प्रमाण या ठिकाणी कमी म्हणजेच 1/4 कप घेतलेले आहे। आपण बघू शकता सगळे इन्ग्रेडियंट्स आता अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आपल्याला हे मिश्रण अजून परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत हे मिश्रण पॅनचा कडा सोडू लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण स्लो टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे आहे। 10 मिनिटं झालेले आहे, मिश्रणाने कडासुद्धा सोडलेला आहे आणि त्याचा गोळासुद्धा तयार झालेला आहे। आपल्याला मोदक बनवण्यासाठी असाच गोळा हवा असतो। आता तो गोळा तयार झालेला आहे मिश्रणाचा, त्यामुळे आपण आता गॅस बंद करून घेऊया। तयार झालेला मिश्रणाचा गोळा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। 15 ते 20 मिनिट आपण याला रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया। 20 मिनिट झालेले आहे, मिश्रणाचा गोळा आता पूर्णपणे थंड झालेला आहे। 1/4 कप पिठी साखर आपण यामध्ये घालून घेणार आहोत। साखरेचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा अधिक करू शकता। आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया। साखर मिश्रणामध्ये आता व्यवस्थित मिक्स झालेले आहे। मिश्रणाचा गोळा आपला या ठिकाणी आता रेडी झालेला आहे। तयार मिश्रणापासून आता आपण मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी मी इथे एक साचा घेतलेला आहे। हा साचा बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे। आता आपण साच्याच्या आतल्या बाजूला तुपाने ग्रीसिंग करून घेऊया। रोज फ्लेवरचा मोदक आहे, त्यासाठी मी इथे ड्राय रोज पेटल्स आणलेले आहेत, ते सुद्धा आपण लावून घेऊया, त्यामुळे मोदक अतिशय सुरेख दिसतो। थोडे थोडे मिश्रण आता भरून घेऊया साच्यामध्ये। साचा बंद करून घ्यायचा आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रा लागलेले मिश्रण या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे। खालून देखील एक्स्ट्रा लागलेले मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे मिश्रण, त्यामुळे मोदकाला खूप छान असा शेप येतो। आता आपण बघूया, बघा मस्त असा गुलकंद मोदक या ठिकाणी रेडी झालेला आहे। आपले स्वादिष्ट असे गुलकंद मोदक रेडी आहेत। 1.5 कप मिल्क पावडरच्या प्रमाणामध्ये 15 ते 16 मोदक तयार होतात। आता आपण खव्यापासून केसर फ्लेवरचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतला आहे 250 ग्रॅम म्हणजेच 1 कप खवा। खवा मी बाजारातून विकत घेतलेला आहे। आता आपण हा खवा पॅनमध्ये घालून घेणार आहोत। खवा आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। खवाच्या गाठी आपल्याला या ठिकाणी मोडून घ्यायच्या आहेत। आपण केसर फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत, त्यासाठी मी इथे 4 ते 5 तास गरम दुधामध्ये 10 ते 12 केसरच्या काड्या भिजत घालून घेतल्या होत्या। ते अर्धी वाटी दूध आता आपण या खव्यामध्ये घालून घेणार आहोत।
गॅसची फ्लेम या ठिकाणी मी लो टू मीडियम ठेवलेली आहे। आता हे सर्व आपण एकजू करून घेऊया। आता आपले सगळे इंग्रेडिएंट्स अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे। खवा सुद्धा पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे। खवा जेव्हा हिटच्या संपर्कात येतो तेव्हा तो पातळ होण्यास सुरुवात होते। आता आपल्याला अजून 5 ते 10 मिनिटं या मिश्रणाला छान परतवून घ्यायचे आहे। जोपर्यंत हे मिश्रण पॅन सोडायला लागत नाही तोपर्यंत आपल्याला याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहे। 5 ते 6 मिनिट झालेले आहे। आपण बघू शकता मिश्रण थोडे घट्टसर सुद्धा झालेले आहे आणि पॅन सुद्धा सोडत आहे। अजून आपल्याला थोडे मिश्रण घट्ट हवे आहे, त्यासाठी आपल्याला अजून 4 ते 5 मिनिट या मिश्रणाला शिजवून घ्यायचे आहे। अजून 4 मिनिट आपण खवायला परतून घेतलेले आहे। आपण बघू शकता मिश्रणाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे। मोदक बनवण्यासाठी अगदी उत्तम अशी कन्सिस्टन्सी आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया। मिश्रणाचा गोळा आपल्याला एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचा आहे। अर्धा तास झालेला आहे, मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। आपण थोडंसं मिश्रण आता मळून घेऊया। मिश्रणामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत, त्यासाठी मी ते 1/2 कप पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखरचे प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा अधिक करू शकता। साखर आपल्याला मिश्रणामध्ये अगदी मळून मळून एकजीव करून घ्यायची आहे, व्यवस्थित मळून घ्यायची आहे। मिश्रणाचा गोळा या ठिकाणी रेडी झालेला आहे। मिश्रणामध्ये वेलची पावडर टाकून घेऊयात। वेलची पावडर घातल्यामुळे मोदकाला एक छान असा स्वाद येतो। एकजीव करून घेऊया, मळून घेऊया, मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी मी एक साचा घेतलेला आहे, त्याला आतून तुपाची ग्रीसिंग करून घेऊया। त्यानंतर मी इथे पिस्त्याचे काप घालून घेते आहे। एक एक पिस्त्याचा काप ठेवून घेते आहे, त्यामुळे मोदक खूप सुरेख दिसतो, छान दिसतो। केसर मोदक आहे म्हणून केसरची एक एक स्टिक सुद्धा ठेवत आहे। त्यानंतर थोडे थोडे मिश्रण भरून घ्यायचे आहे। आणि साचा अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचे मिश्रण आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहे। खालून सुद्धा मिश्रण अगदी व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे, त्यामुळे मोदकाला छान आकार मिळतो। आता आपण बघून घेऊया। बघा, आपला केसर मावा मोदक तयार आहे। किती सुरेख दिसत आहे आपला केसर मावा मोदक। आपले केसर मावा मोदक रेडी आहे। एक मोदक तुम्हाला ब्रेक करून दाखवते। बघा किती सॉफ्ट आणि मस्त आलेला आहे, अगदी बाहेर मिळतो तसाच किंवा बाहेरच्यापेक्षा पण छान, अगदी भेसळ विरहित आणि ताजा ताजा मोदक आपण घरच्या घरी तयार करू शकता। 1 पाव खवामध्ये आपल्याला 15 ते 16 मोदक तयार करता येतात घरी। खूप छान रेसिपी आहे, तुम्ही जरूर ट्राय करा। पान मोदक कसा बनवायचा ते आपण आता बघतोय। त्यासाठी मी इथे 4 कलकत्ता पान घेतलेले आहेत। कलकत्ता पान जर आपल्याला नाही मिळाले तर आपले पूजेच्या मधले 4 नागवेलीचे पानं देखील आपण वापरू शकता, जे कॉमनली अवेलेबल असतात बाजारात ते। आता आपण यांचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। यामध्ये आपण 1/2 कप कंडेन्स मिल्क घालून घेणार आहोत। आपल्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर 1/2 कप दूध आणि 1/2 कप साखर या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे। कंडेन्स मिल्कचा वापर केल्यामुळे मोदकाला एक रिच अशी टेस्ट येते, त्यामुळे मी या ठिकाणी कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे। आता आपण हे मिश्रण व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया, त्याची पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट बनवून रेडी आहे। आता आपण पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घेऊया। त्यामध्ये 2 कप डेसिकेटेड कोकोनट आपल्याला घालून घ्यायचे आहे। आपल्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट उपलब्ध नसेल तर त्यावेळेला सुका खोबऱ्याची काळी पाठीची बाजू बिलरने काढून घ्यायची आहे, त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे। घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट तयार होते। अगदी छान परतून घेऊया। 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता मगाशी ग्राइंड केलेली पेस्ट टाकून घेऊया। आपण आज पान मोदक बनवताना पानाचा वापर केल्यामुळे मोदकांना अगदी मस्त पान फ्लेवर मिळतो आणि अगदी छान लागतो हा मोदक। तुम्ही जरूर ट्राय करून बघा।
आता मोदकांना सुरेख रंग येण्यासाठी मी यामध्ये फूड कलर वापरत आहे, हे अगदीच ऑप्शनल आहे, आपण ही स्टेप स्किप देखील करू शकता। छान अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिश्रण। आता मिश्रण थोडेसे कोरडे वाटत आहे, बाइंडिंग होत नाही व्यवस्थित, म्हणून यामध्ये आता आपण अर्धा कप दूध अजून घालून घेणार आहोत। मिक्स करून घेऊया। बघा असे ओलसर असे छान मिश्रण आपले या ठिकाणी रेडी झालेले आहे। अजून 5 ते 6 मिनिटे याला मंद आचेवर आपण परतून घेणार आहोत। मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे, आपण चेक करून बघूया। गोळा तयार होत आहे म्हणजे आपले मिश्रण या ठिकाणी रेडी आहे। मिश्रण ताटामध्ये काढून घेऊया। 15 ते 20 मिनिटे याला रूम टेम्परेचरवर थंड करून घ्यायचे आहे। पान मोदकला अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण आता गुलकंदाचे स्टफिंग बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 ते 5 टेबलस्पून गुलकंद घेतलेला आहे। गुलकंद बाजारामध्ये अगदी इझिली अवेलेबल आहे। त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत। मी काजू आणि बदाम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहे, ते टाकून घेऊया। त्यानंतर 1 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, 1 टेबलस्पून शोपा, 1 टेबलस्पून टूटी फ्रुटी, 1/2 टीस्पून इलायची पावडर। सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खूप छान लागते ही स्टफिंग, मस्त लागते अगदी। स्टफिंग आता मिक्स करून रेडी आहे। मोदक बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक साचा घेतलेला आहे। साच्याला आता मधून आपण ग्रीसिंग करून घेऊया तुपाचे। साचा बंद करून त्याला लॉक लावून घ्यायचे आहे। त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणाचा गोळा आपण यामध्ये भरून घ्यायचा आहे, व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे सगळ्या बाजूंना। त्यानंतर त्याच्यामध्ये मगाशी बनवून घेतलेल्या स्टफिंग, आपण गुलकंदाचे स्टफिंग जे बनवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहे। ते सुद्धा थोडेसे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे। वरून थोडा मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे, तो सुद्धा प्रेस करून घ्यायचा आहे। एक्स्ट्रा पोर्शन काढून घ्यायचा आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा। आता आपण बघून घेऊया। बघा मस्त असा पान मोदक आपला रेडी आहे। किती सुरेख दिसत आहे पान मोदक आपला। आपले सगळे पान मोदक या ठिकाणी रेडी आहे। आता मी एक मोदक तुम्हाला ब्रेक करून दाखवते। बघा किती मस्त झालेलं आहे, आतलं स्टफिंग सुद्धा किती छान दिसत आहे, अगदी परफेक्ट आहे, खूप छान लागतो। तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। ड्रायफ्रूट मोदक कसे बनवायचे ते आता आपण बघणार आहोत। त्यासाठी मी पॅनमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालून घेत आहे। त्यामध्ये 1 कप खारीक पावडर। खारीक पावडर ही ड्रायफ्रूटच्या दुकानात इझिली अवेलेबल असते। आपल्याकडे जर खारीक पावडर अवेलेबल नसेल तर आपण याऐवजी ओला खजूर वापरू शकता। फक्त ओला खजूर जर वापरत असाल तर त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि मग ते तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। छानपैकी परतून घेऊया। साधारणतः 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवर हे परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत त्याचा खमंग असा वास सुटत नाही तोपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत आणि मस्तपैकी खमंग असा वास सुटला आहे। खारीकची पावडर अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे। त्यामध्ये आता आपण 1/2 वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं घालून घेऊया। त्यानंतर ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे मी, ते सुद्धा घालून घेऊया। आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स आपण या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर मखाणाची पावडर करून घेतलेली आहे, ती घालून घेऊया 1/2 वाटी। छानपैकी सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया। मंद आचेवर अजून 5 मिनिटं मिश्रण छान परतून घ्यायचं आहे।
अजून 5 मिनिट आपण मिश्रण छान परतून घेतलेले आहे, त्यामध्ये आता आपण एकूण 1 कप दूध घालून घेणार आहोत। अर्धा कप दूध आता आपण टाकून घेणार आहोत, अजून अर्धा कप दूध यामध्ये घालून घेऊया। एकूण आपण 1 कप दूध यामध्ये घातलेले आहे, 1 कप खारीक पावडरसाठी 1 कप दूध आपण यामध्ये घातलेले आहे। जर आपण ओल्या खजूरची पेस्ट वापरत असाल तर या ठिकाणी दूध घालण्याची काही आवश्यकता नाही आहे। ओली खजूर ही ओली असल्यामुळे बाइंडिंग आपोआपच मिळते, त्यामुळे ओली खजूर जर वापरत असाल तर दूध घालण्याची आवश्यकता नाही आहे। छानपैकी मिक्स करून घेऊया। मिश्रणामध्ये आता अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घालून घेणार आहोत। अतिशय हेल्दी असा मोदक आहे, मुलांना जरूर आवडेल, तुम्ही जरूर ट्राय करून बघा। छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिश्रण एकजीव झालेले आहे, त्यामध्ये अर्धा टीस्पून इलायची पावडर टाकून घेऊया। मस्तपैकी सगळं मिक्स करून घेऊया। मिश्रणाला वाफ काढून घेऊया। झाकण ठेवून घ्यायचे आहे आणि 5 मिनिट मंद आचेवर याला एक छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे। मिश्रणाला वाफ आलेली आहे, आपण बघून घेऊया। आता आपले मिक्सचर रेडी आहे। मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेले आहे, आपण यापासून आता मोदक करून घेऊया। त्यासाठी मी इथे साचा घेतलेला आहे, साचाला आतून ग्रीसिंग करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण मिश्रण भरून घेऊया। व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, एक्स्ट्रा असलेला पोर्शन त्याचा काढून घ्यायचा आहे। खालून सुद्धा व्यवस्थित प्रेस करायचा आहे, म्हणजे मोदकाला छान आकार येतो। आता आपण उघडून बघूया, बघा किती मस्त असा ड्रायफ्रूट मोदक या ठिकाणी रेडी झालेला आहे, अगदी हेल्दी आणि मस्त असा। आपले ड्रायफ्रूट मोदक या ठिकाणी रेडी आहे, अतिशय हेल्दी असे मोदक आहे, तुमच्या लहानग्यांना देखील नक्की आवडतील। तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। आपले चारही प्रकारचे स्वादिष्ट असे मोदक या ठिकाणी रेडी आहे, आपण बघू शकता अगदी एक से बढकर एक दिसत आहेत। तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा। तुम्ही कुठल्या प्रकारचा मोदक ट्राय केला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसंच माझ्या चॅनल खमंग खानदेशीला नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागात। धन्यवाद।